नाशिक शहरात कोरोना आणि डेंग्यू नंतर आता स्वाइन फ्लूने डोकं वर काढलंय. ऑगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या 100 पार गेली आहे, तर 3 जणांचा मृत्यू झालाय. यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. जून महिन्यात रुग्णसंख्या 2 होती, जुलैमध्ये ती 28 झाली, तर ऑगस्टमध्ये ही रुग्णसंख्या 106 वर गेली. त्यामुळे पुढील काही दिवसात स्वाइन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आलंय. आरोग्य विभागाने शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला कळवणे आता बंधनकारक केलंय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.